ताज्या बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार प्रेक्षको, आपण पाहत आहे News24 सह्याद्री आणि आता पाहणार आहोत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. अहमदनगर जिल्ह्यासह शहरात कोरोना झपाट्याने पसरतो आहे. अगदी अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कोणीच या कोरोनाच्या जाळ्यातून सुटलं नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आता अहमदनगर महानगरपालिकाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 दिवसापूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेतील नगररचना विभागात कार्यरत असणारा कर्मचारी कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर आज पुन्हा एक आस्थापना विभागातील अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी, एकूण असे 2 अधिकारी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने कामगार युनियनच्या मागणीची दखल घेत महानगरपालिका आज दिवसभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांच्याकडून. प्रतीक्षा, निश्चितच आपण जर पाहिलं तर अहमदनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आता कोरोना घुसलेला आहे. याआधी सुद्धा नगररचना विभागातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर येथील जे कर्मचारी आहेत ते निश्चितच हे भयभीत झाले होते आणि आजसुद्धा आज सकाळी 2 जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत नगर शहरामध्ये, त्यामधील अहमदनगर महानगरपालिकेतील आस्थापना विभागातील एक अधिकारी आहे आणि त्यानंतर आरोग्य विभागातील एक अधिकारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या युनियननी एक मागणी केली आहे की महानगरपालिकेने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची जी सुरक्षितता आहे, आरोग्याची जी काळजी घेण्याचं काम आहे ते त्याबाबत गांभीर्याने विचार करावा. आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी आज एक मुख्य मागणी केली होती की आज अहमदनगर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय बंद ठेवण्यात यावं. यासाठी ही मागणी आता आयुक्तांनी मान्य केलेली आहे आणि मुख्यालय जे आहे अहमदनगर महानगरपालिकेचं ते आज दिवसभराकरता बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि उद्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त हे सध्या जुन्या महानगरपालिकेत गेलेले आहेत, तिथं ते बसलेले आहेत. मात्र आता तिथून कामकाज चालू होणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र अहमदनगर महानगरपालिकेचं संपूर्ण कामकाज आता ठप्प झालेलं आहे, कारण जुनी जी महानगरपालिका आहे ती अनेक दिवसांपासून कंटेन झोनमध्ये असल्याने तिथलचं कामकाज आधीपासूनच बंद होतं आणि आज अहमदनगर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय हे बंद झालेलं आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेच्या संदर्भात नागरिकांचं जे कामं आहेत ते आता खोळंबली जाणार आहेत हे यावरून आपल्याला एकंदर दिसतं आहे. आणि नगरकरांना महानगरपालिकेने पुन्हा एकदा सूचना केली की कोरोना हा विषाणू जो आहे याचा प्रादुर्भाव वाढत आहे दिवसेंदिवस नगर शहरामध्ये, अनेक रुग्ण सापडत आहेत, त्यासाठी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे. प्रेक्षको, आपण पाहतोय कोरोना अगदी किती झपाट्याने वाढतो आहे, पसरतो आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वच या कोरोनाच्या जाळ्यात अडकत चाललेले आहेत. त्यामुळे नगरकरांनो, काळजी घ्या, घरात राहा आणि सुरक्षित राहा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा News24 सह्याद्री.